आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धरणगुत्तीत पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषण सुरूच. पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन. शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त व्हावी, प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई व्हावी आदी मागण्यांसाठी पंचगंगा नदी बचाव कृती समितीतर्फे साखळी उपोषण करण्यात येत आहे. आज धरणगुत्ती हरोली नांदणी येथे झालेल्या आंदोलनात लालासो जाधव, शेखर पाटील, सुरेश आरगे, संभाजी जाधव, बाबासो कारंडे, राजू पाटील, अशोक पाटील, उदय राजपूत, संजय पाटील आदींनी उपोषण करत सहभाग घेतला. महानकर न्यूज साठी धरणगुत्तीहून ऋषिकेश पावचे. आतापर्यंत बैठक सुद्धा झालेली नाही. हे खरं पंचगंगा दृष्टिकोन काठच्या लोकांच्या दृष्टिकोनातून एक अन्यायकारक बाब आहे म्हटलं तर चालेल. आणि दुसरीकडे जर बघितलं तर ज्या इचलकरंजी गावाला दोन स्कीमा मंजूर असताना सुद्धा तिसरी स्कीम मंजूर करून शहरी भागाला एक वेगळ्याने आणि ग्रामीण भागाला एक वेगळ्याने आहे अशा पद्धतीचं सरकारचं धोरण दिसून येत आहे. आणि ह्या भागातल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न जर बघितला तर आपल्याकडे जवळजवळ 28,000 कॅन्सरचे पेशंट आहेत. जवळजवळ त्वचारोग आणि इतर आजारचे पेशंट जर बघितले तर फार मोठे भयानक पेशंट आहेत. ह्या पाण्यामुळं जमीनसुद्धा प्रदूषित होऊन गेलेली आहे. जनावरांचा पिण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. माणसाचा पिण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीने ह्या पंचगंगा काठचं आरोग्य पूर्णपणे जमिनीचं, जनावरांचं आणि माणसांचं तिघांचंसुद्धा आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेलं आहे. आणि ह्या सर्व प्रश्नाकडं शासनाची पूर्णपणे डोळजाग झालेली आहे. जर प्रदूषण नियंत्रण मंडळाने जर ठामपणे भूमिका घेतली तर निश्चितपणाने ह्यातनं मार्ग निघतो आहे. आम्ही वेगळ्या आंदोलनाने इकडे गेलं तर कायम त्या लोकांचं, अधिकाऱ्यांचं बोट हे ग्रामीण भागाकडे दाखवलं होतं तुमचं पाणी कुठं जातं आहे. तर मला इथं खास करून आम्हाला नैतिकता म्हणून आम्हाला आज धरणगुत्तीकरांच्या वतीनं सांगायचं आहे की धरणगुत्तीचं पाणी हे पंचगंगा नदीमध्ये मिसळत नाही. मला आपल्या आज महानकारच्या न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज चॅनल तुमचं दोन दोन्हीच्या बाजूला जर चेक करून आला तर धरणगुत्ती गावचं पाणी हे पंचगंगा नदीमध्ये मिसळत नाही. तर आमचं एकमेव गाव असं असेल की हे पाणी आपलं कडेपर्यंत पोहोचत नाही. तर आम्हाला या प्रश्नावर ठामपणे नैतिकतेनं बोलण्याचा अधिकार आम्हाला आहे. आमचं पाणी मिसळत नाही, आम्हाला शुद्ध पाणी देण्याचा अधिकार हा शासनाचा आहे आणि तो शासनानं दिला पाहिजे. आणि नदी पूर्णपणे 100% प्रदूषण झाली पाहिजे यासाठी सरकारने पावलं उचलावी. नाही तर ह्याच्यापुढं ह्याच्यापेक्षा मोठी आंदोलन ह्याच्यापेक्षा उभारली जातील.